नमस्कार, मी प्रणाली कापसे। वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। महापालिकेच्या सर्वकष मिळकती सर्वेक्षणाचा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार। मिळकतदारांनी सर्वकष सर्वेक्षणात खरीच माहिती देण्याचे प्रशासनाने केले आवाहन। महापालिकेच्या इंद्रभुवन कौन्सिल हॉलसह 5 इमारतींच्या साफसफाईचे काढले टेंडर। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणार स्वच्छता। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने लिहिले रक्ताने पत्र। शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची केली विनंती। आणि जन्मदात्या आईने स्वतःच्याच 2 लेकरांचा खून करत केली आत्महत्या। विजापूर रोडवरील राजस्व नगरात घडली हृदयद्रावक घटना। महापालिकेच्या सर्वकष मिळकती सर्वेक्षणाचा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील मिळकतदारांनी सर्वकष सर्वेक्षणात खरीच माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने मिळकत, नळ कनेक्शन यासह विविध घटकांचं सर्वंकष असे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। एकूण 263 कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे। घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केले जाणार आहे। 8 भरारी पथकांसह नियंत्रण अधिकाऱ्यांचीही या कामावर नजर राहणार आहे। महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सर्वंकष अशा मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे। या माध्यमातून महापालिकेकडे सोलापूर शहरातील मिळकतींसंदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या सर्वंकष सर्वेक्षण संदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी नियोजनबद्ध असा कृती आराखडा तयार केला आहे। सामान्य प्रशासन विभाग आणि मिळकत कर विभाग नियोजनही केले आहे। महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व मिळकती, नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, प्रॉपर्टी कार्ड, बांधकाम परवाना, वापर परवाना, कर आकारणी यासह इतर सर्व माहिती या सर्वेक्षण अंतर्गत संकलित करण्यात येत आहे। घरोघरी जाऊन या सर्वेक्षणातील पथके माहिती संकलित करत आहेत। सोलापूर शहर हद्दवाढ व गौसव विभाग या सर्व ठिकाणी हा सर्वे करण्यात येणार आहे। दरम्यान या महत्वपूर्ण अशा सर्वेक्षणासाठी 113 पथके तयार करण्यात आली आहे। ही पथके घरोघरी जाऊन सर्व माहिती संकलित करणार आहे। त्यानंतर सर्व डाटा एकत्रित करण्यात येईल। ही माहिती गुगल फॉर्म मध्ये भरण्यात येणार आहे। साधारणतः एक पथक रोज 40 घरांचा सर्वे करणार आहे। 113 पथके हे काम पाहणार आहेत। साधारणतः 3 महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येईल असेही महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी सांगितले। महापालिकेच्या इंद्रभुवन कौन्सिल हॉलसह महापालिकेच्या 5 इमारतींच्या साफसफाईचे टेंडर काढण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध कार्यालय व इमारतींमध्ये पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकण्यासह अस्वच्छतेचे विदारक चित्र दिसून येते। यामुळे महापालिकेच्या इमारती स्वच्छ व नेटक्या राहण्यासाठी अखेर इंद्रभुवन कौन्सिल हॉल महापालिका प्रशासकीय इमारतीसह 5 इमारतींच्या साफसफाईच्या कामाचा मक्ता काढण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी दिली। स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारत व इतर कार्यालयांमध्ये अस्वच्छतेचे विदारक चित्र दिसून येते। यामुळे महापालिकेच्या या इमारती स्वच्छ, सुंदर व नेटक्या दिसाव्यात या उद्देशातून साफसफाईचा मक्ता व्यावसायिक कंपनीला देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी घेतला असून टेंडर काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। महापालिका आवारातील इंद्रभुवन कौन्सिल हॉल प्रशासकीय इमारत तसेच हुतात्मा स्मृती मंदिर, डफरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह या 5 इमारतींच्या साफसफाईचा मक्ता देण्यात येणार आहे। साफसफाईची कामे करणाऱ्या व्यावसायिक संस्थेला 3 वर्षांसाठी हा मक्ता देण्यात येणार असून त्याचे टेंडरही काढण्यात आले आहे असेही मनपा आयुक्तांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून राजीनामा मागे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांना चकित केले होते। मात्र या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे। सोलापूर शहरात देखील याचे पडसाद दिसण्यास सुरुवात झाली असून सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे। दरम्यान याबाबत मकरंद शिवशेट्टी आणि प्रशांत बाबर यांनी अधिक माहिती देताना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 2 मेला यशवंतराव प्रतिष्ठान येथे राजीनाम्याची घोषणा केली। त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य युवकांमध्ये असंतोष पसरला। आतापर्यंत साहेबांचा निर्णय हा शिरसावध्य मानून तरुण कार्यकर्ता काम करत होता, परंतु तो निर्णय कुठेतरी मनाला वेदना देणारा आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांना मान्य नाही आहे। आणि अशाच भावनेतून मकरंद शिवशेट्टी सोलापूरचे युवकचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्यांच्या रक्ताने त्यांची भावना व्यक्त केली आहे की साहेब आपला जो निर्णय घेतला आहे, आपण जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा, ही विनंती आणि ती भावना व्यक्त केलेली आहे। तर साहेबांच्या नेतृत्वाची 2024 गरज आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे। त्यामुळे साहेब आपण जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा, ही विनंती। उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर साहेबांनी जो 2 मेला जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य नाही। जर साहेबांनी निर्णय मागा नाही घेतला तर ह्याच्या म्हणजे तीव्र आंदोलन आम्ही करू। साहेब तुमची का गरज आहे राज्याला व देशाला गरज आहे। तर काय निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्याबद्दल आम्ही लिहिलेला आहे। आणि साहेब तुम्ही निर्णय उतारून तेवढे लवकरात लवकर निर्णय मागा पत्र लिहिले रक्ताने लिहिलेलं आहे। जलयुक्त शिवार अभियानासाठी आठवडाभरात गाव आराखडे तयार करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या 166 पैकी 131 गावांमध्ये शिवार फेरी झालेली असून अद्याप 35 गावांमध्ये शिवार फेरी झाली नाही। संबंधित गावांमध्ये शिवार फेरी तात्काळ पूर्ण करून निवडलेल्या सर्व गावांचा गाव आराखडा आठवडाभरात सर्वोच्च प्राधान्याने तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले। जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती जलयुक्त शिवार 2.0 अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी PB भोसले, वरिष्ठ भूवैज्ञानिक MJ शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव द.यो. दामा यांच्यासह उपविभागीय जलसंधारण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, जलयुक्त शिवार 2.0 साठी गावे निवडून 1 महिना पूर्ण झाला आहे। परिणामी गाव आराखडा तयार करण्याकामी जलसंधारण, कृषी अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा। येत्या आठवडाभरात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। पुढील आठवड्यानंतर पुन्हा याबाबत आढावा घेण्यात येईल। तोपर्यंत सर्वच तालुकास्तरीय समित्यांनी गाव आराखडा पूर्ण करून जिल्हा समितीकडे मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। प्रारंभी DY दामा यांनी शिवार फेरी व गाव आराखडा कामांचा तालुकानिहाय प्रगती आढावा सादर केला। गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान व तंत्रज्ञान जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान व तंत्रज्ञान जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बालरोग विभाग प्रमुख डॉ. सचिन बंदीछोडे, डॉ. विजय शेटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट कॅथम, स्त्रीरोग प्रमुख व प्रसूतीशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक विरकर आदी उपस्थित होते। या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी गर्भलिंग निदान होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली।
गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सर्व समिती सदस्यांनी सूचना केल्या. एकूण 7 नवीन सोनोग्राफी सेंटर्सना मान्यता देण्यात आली, तसेच नूतनीकरणासाठी 2 सेंटर्सना मान्यता देण्यात आली. हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव ॲडव्होकेट हर्षित खंडार यांच्या जिल्हा रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सूचना केली. दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघात संख्येचा विचार करता हेल्मेट सक्ती तसेच चारचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी सीट बेल्ट सक्तीची कडक अंमलबजावणी करावी. याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव तथा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट हर्षित खंडार यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेश पांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, परिवीक्षाधीन IPS नवमी साटम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पंढरपूरचे प्रकल्प संचालक IV नारायणकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर सिंह गबारे, महामार्ग सुरक्षा पथकाचे रंजन सावंत आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट हर्षित खंडार म्हणाले, दुचाकी वाहनांचे अपघात व त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी. अधिकाधिक नागरिकांचा रस्ते सुरक्षा अभियानात सहभाग घ्यावा असे ते म्हणाले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या सुरक्षा कवच उपक्रमाचे ॲडव्होकेट हर्षित खंडार यांनी कौतुक करून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचा संस्कार रुजण्यास मदत होईल असे ते म्हणाले. तसेच या उपक्रमाची व्यापक स्तरावर प्रचार व प्रसिद्धी करावी असे ते म्हणाले. प्रारंभी जिल्ह्यातील सर्व महामार्ग, महत्वाची देवस्थाने, शहर व ग्रामीण भागातील जास्त अपघात होणारी ठिकाणे, मागील 3 वर्षात झालेल्या अपघातांची संख्या इत्यादी बाबींची माहिती देऊन त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना व विविध उपक्रमांचे सादरीकरण मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील यांनी केले. यावेळी विजय गायकवाड, YB वेळापुरे, MO मदान, AG सायकर तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. जन्मदात्या आईने स्वतःच्याच 2 लेकरांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विजापूर रोडवरील राजस्व नगर इथं घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या 2 लेकरांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजस्व नगर परिसरात ही घटना घडली. नवरा बायकोच्या भांडणाच्या कारणावरून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ज्योती सुहास चव्हाण वय 27 असे महिलेचे नाव आहे, तर अथर्व सुहास चव्हाण वय 3.5 वर्ष आणि आर्या सुहास चव्हाण वय 2 वर्ष अशी 2 चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जन्मदात्या आईने उशीने मुलांचं तोंड दाबून त्यांची हत्या केली, त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना विजापूर रस्त्यावरील राजस्व नगरात गुरुवारी दुपारी 3 ते 4 दरम्यान घडली आहे. पोतदार शाळेसमोर चव्हाण यांचे घर आहे. गुरुवारी 3 ते 4 दरम्यान ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मयत ज्योती हिचे पती सुहास चव्हाण हे ST महामंडळात लिपिक या पदावर काम करतात. त्यांच्यात आणि त्यांची पत्नी ज्योती यांच्यात कौटुंबिक कारणावरून नेहमी वाद होत होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. शाळेला सुट्टी असल्याने अथर्व आणि आर्या दोघेही घरीच होते. गुरुवारी दुपारी 3 सुमारास दोघे लेकरे TV पाहण्यात दंग होती. त्यावेळी ज्योतीने TV आवाज आणखी वाढवला. त्यानंतर मुलांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांचं तोंड दाबलं, त्यामुळे श्वास गुदमरून मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुलांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर ज्योती यांनी बेडरूम मध्ये गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. गुरुवारी सायंकाळी 5 नंतर पोलिसांना याबाबतची
बातमी मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्योती यांच्यासह अथर्व आणि आर्या यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। मयत ज्योती ही पती सुहास यांच्यावर संशय घेत होती, या कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते। यातूनच ज्योती यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सुहास यांनी पोलिसांना सांगितले, अशी माहिती पोलीस निरीक्षक हनपुडे पाटील यांनी दिली। घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली, यामुळे लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती। पोलिसांनी सुहास चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। देगलूर तालुक्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे। आज मुख्याधिकारी वर्षा ठाकूर यांच्या शासकीय दौऱ्याच्या दरम्यान देगलूर तालुक्यातील एरगे गावाला भेट दिली। देगलूर तालुक्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे। आज मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या शासकीय दौऱ्याच्या दरम्यान देगलूर तालुक्यातील येरगी गावाला भेट दिली असता तेथील शिलालेख, चालुक्य काळातील जुने मंदिर, त्याचप्रमाणे वाडे, दगडी वाडे, बारव हे सगळे बघून स्तंभित व्हायला झाले। जिल्हा परिषद शाळेतील परसबाग, हर घर नर्सरी, शाळेतील फुलवलेली फुलबाग व रोपवाटिका यामुळे शाळेचे वातावरण प्रसन्न झाले आहे, असे मुख्य अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले। तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवण्यात आले आहेत। गावातील रस्ते, पाणी व्यवस्थापन उत्तम आढळून आले। त्यावेळी येरगी ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष पाटील यांचे वर्षा ठाकूर यांनी स्तुती करून त्यांच्या कार्याचा गौरव केला। यावेळी देगलूरचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख, येरगी गावच्या सरपंच संगीता पाटील, ग्रामसेवक तोटावाड, मुख्याध्यापक देवकते व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते। मुखेड तालुक्यातील मौजे आकरगा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा पिकांसह इतरही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। मुखेड तालुक्यातील मौजे आकरगा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा पिकासह इतर घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यावेळी पाहणी करताना आकरगा गावचे सरपंच प्रतिनिधी संदीप काळे, तलाठी बोधने, ग्रामसेवक शिंगारे आदी दिसून येत असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाची जेवढी जबाबदारी तेवढीच समाजाचीही जबाबदारी असे प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी श्रीमंत अंचल गोयल यांनी केले। बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाची जेवढी जबाबदारी तेवढीच समाजाचीही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सर्वांनी मिळून उचलली पाहिजे व बालविवाह मुक्त जिल्हा केला पाहिजे असे प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले। त्या दिनांक 4 मे रोजी पालम येथील गजानंद मंगल कार्यालयात महसूल व पंचायत समिती यांच्या वतीने आयोजित किशोरवयीन मुलींची कार्यशाळा व बालविवाह प्रतिबंधक कायदा या कार्यक्रमात बोलत होत्या। यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव, तहसीलदार डॉ प्रतिभाताई गोरे, गटविकास अधिकारी उदयकुमार सिसोदिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंत काका शिरसकर, शिक्षण अधिकारी सय्यद, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया केंद्रे, नगराध्यक्षा सौ मंगलाताई शिरसकर, आरोग्य अधिकारी डॉ कालिदास निरस, स्वप्नभूमी संस्थेच्या गंगाताई माने, साधनाताई राठोड आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाला पालम तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते। पुढे बोलताना गोयल म्हणाल्या की परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त बालविवाह होणारा जिल्हा ठरला आहे व ते आपण थांबवले पाहिजे। बालविवाह होणे ही चिंतेची बाब आहे। आपण नेहमी म्हणतो की मुलगा मुलगी समान, मग लग्नाच्या वेळेस हा विचार कुठे जातो? मुलींनाही शिकू द्या व तिच्या इच्छेप्रमाणे योग्य वयात लग्न करा, असे त्यांनी सांगितले। आपण पंचायत समिती पालमच्या सर्वप्रथम जोरदार तालीने त्यांच्या अभिनंदन करूया। त्यांनी या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी माझे सर्व सहकारी जे स्टेजवर बसलेले काही ऑडियन्समध्ये आहे, आपली अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, या पूर्ण टीमच्या सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते। कारण मुलींची माहितीच्या बाबत फार कष्टाने त्यांनी आम्हाला मुलींच्या बाबत आम्ही जेव्हा जेव्हा माहिती विचारतो तेव्हा या मंडळीने आम्हाला खूप सहकार्य केले। अंगणवाडी स्थायीने हात वर करा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, धन्यवाद, आभार सर्व मुलींच्या वतीने। एकदा जोरदार, एकदा जोरदार।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी उदय कुमार सिसोदिया यांनी केले। आभार तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे यांनी मानले। कार्यक्रमाला पालम तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये आशा सेविका अंगणवाडी सेविका विद्यार्थिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिराजदार यांची रेल्वे पोलीस मध्ये निवड झाल्याने हॉटेल भीमाशंकरच्या वतीने सत्कार करण्यात आला। नुकताच पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला आणि राधा प्रकाश बिराजदार या तरुणीची रेल्वे पोलीस मध्ये महिला पोलीस म्हणून निवड झाली। त्यानिमित्ताने मौजे इटकळ येथील हॉटेल भीमाशंकरच्या वतीने तिचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। राधा प्रकाश बिराजदार यांची परिस्थिती अगदी हलाखीची। वडील प्रकाश बिराजदार हे मौजे इटकळ येथील भैरवनाथ हायटेक पोल्ट्री फार्म येथे मजुरीचे काम करतात। आपली मुलगी पोलीस व्हावी ही वडिलांची इच्छा आणि आपल्या आई वडिलांचे ध्येय पाहून व परिस्थितीची जाणीव ठेवत राधा बिराजदार हिने बीएससीचे शिक्षण घेत रेल्वे पोलीस परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले। त्याबद्दल तिचे हॉटेल भीमाशंकरच्या वतीने शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी हॉटेल भीमाशंकरचे सर्वेसर्वा रत्नाबाई हनुरे, परमेश्वर हनुरे, पत्रकार दिनेश सलगरे, केशव गायकवाड, प्रकाश बिराजदार, सूरज बिराजदार उपस्थित होते। जिद्द, चिकाटी, मेहनत व सातत्य ठेवले तर अशक्यही शक्य करता येते असे सत्काराप्रसंगी राधा बिराजदार हिने सांगितले आणि सर्वांचे आभार मानले। शुक्रवारी आलेली वैशाखी पौर्णिमा तसेच बुद्ध जयंती सुट्टी पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 5 रोजी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। शुक्रवारी आलेली वैशाखी पौर्णिमा तसेच बुद्ध जयंती सुट्टी या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 5 मे रोजी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। वैशाखी पौर्णिमा पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती। शुक्रवारी पहाटेपासून दर्शनार्थ भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। दिवसा भाविकांचा प्रचंड ओघ वाढला तो सायंकाळपर्यंत जैसा थे होता। दर्शनासाठी ऍक्सेस पासेस काढण्यासाठी भाविकांना त्रास सहन करावा लागला। दर्शन पाससाठी रांगा, स्नानासाठी रांगा, दर्शनासाठी रांगा, आज सर्वत्र रांगाच रांगा दिसून आल्या। वाढत्या तापमानात भाविकांना दर्शन घ्यावे लागले। आज दर्शन मंडपातील धर्मदर्शन, मुखदर्शन व अभिषेक रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या।
आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी देवीचा कुलधर्म कुलाचार केला। भाविक मोठ्या संख्येने खासगी वाहनाने दर्शनासाठी आल्याने वाहन तळे वाहनांनी भरून गेली होती, त्यामुळे शहरातील प्रमुख चौक रस्त्यांवर भाविकांची वाहने लावली गेल्यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत होती। मुदखेड येथील बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र येथे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2667वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। मुदखेड येथील बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र येथे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2667वी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। प्रथमतः सकाळी ठीक 10 वाजता धम्म ध्वजारोहण भंते संघपाल थेरो व पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्प व दीप पूजा करून त्रिशरण पंचशील भंते संघपाल थेरो यांनी ग्रहण केले। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132वी जयंती साजरी करण्यात आली। त्यानिमित्त मिरवणुकीत पोलीस प्रशासनाकडून मोलाचे सहकार्य मिळाल्याबद्दल बौद्ध पौर्णिमेनिमित्त त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, DSB चे किशोर पाटील, सुरेश दवणे, अरविंद सिंगार पुतळे कवठेकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच शहरातील सर्व नगरातील भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला भीमनगर, अशोकनगर, नवी आबादी, लिंबोणीनगर, समतानगर येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती व नवयुवक भीमजयंती मंडळाचे कार्यकर्ते, बौद्ध उपासक, उपासिका, लहान थोरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। बुद्ध पौर्णिमेनिमित्त भोजनदान व खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महापालिकेच्या सर्वकष मिळकती सर्वेक्षणाचा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार। मिळकतदारांनी सर्वकष सर्वेक्षणात खरीच माहिती देण्याचे प्रशासनाने केले आवाहन। महापालिकेच्या इंद्रभुवन कौन्सिल हॉलसह 5 इमारतींच्या साफसफाईचे काढले टेंडर। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणार स्वच्छता। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने लिहिले रक्ताने पत्र। शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची केली विनंती। आणि जन्मदात्या आईने स्वतःच्याच 2 लेकरांचा खून करत केली आत्महत्या। विजापूर रोडवरील राजस्व नगरात घडली हृदयद्रावक घटना। या बातम्यांसह इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।